धुतुम गावात TIPL च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मैदानाला 1984 सालच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात हुतात्मे झालेले रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे नाव देण्यात आले आहे. या मैदानाच्या नामफलकाचा अनावरण सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच त्यांनी या मैदानात समालोचन कक्ष उभारण्याकरिता 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 1984 मध्ये गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढा लढला गेला. या लढ्यात धुतुम गावातील रघुनाथ अर्जुन ठाकूर यांना हुतात्मा झाले होते. त्यांचे बलिदान कायमस्वरूपी स्मरणात राहावे तसेच तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी धुतुम ग्रामपंचायतीने सर्वानुमते ग्रामसभेत ठराव संमत करून धुतुम गावच्या मैदानाला हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर खेळाचे मैदान असे नामकरण करण्यात आले. सदरचे मैदान TIPL कंपनीच्या माध्यमातून धुतुम येथे बनवण्यात आले. या मैदानाच्या नामफलकाचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी त्यांनी या मैदानात समालोचन कक्ष उभारण्याकरिता 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर मनीष पाटील, वैजनाथ ठाकूर, सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सदानंद ठाकूर, अंगद ठाकूर, रविनाथ ठाकूर, सदस्य वैशाली पाटील, आशा ठाकूर, पूजा ठाकूर, माजी सरपंच शंकर ठाकूर, प्रकाश भाऊ ठाकूर, रायगड भूषण DR ठाकूर, हुतात्मे पुत्र लक्ष्मण रघुनाथ ठाकूर व परिवार, माजी सरपंच रघुनाथ ठाकूर, मुरली ठाकूर, विनोद पाटील, संजय ठाकूर, बळीराम ठाकूर, संजय ठाकूर, कुंदन पाटील, प्रभाकर ठाकूर, रामचंद्र ठाकूर, महेंद्र ठाकूर, अभय ठाकूर, संदीप ठाकूर, अरुण ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, मेघनाथ ठाकूर, अमित ठाकूर, राजेश ठाकूर, नंदू ठाकूर, निलेश ठाकूर, संदेश ठाकूर, तुकाराम ठाकूर, नंदेश ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. शिवडी पूल झाल्यानंतर ते पूल झाल्यावर त्यांनी रॅबिट वे टाकलेलं होतं, लेवल केलं मस्त की त्याला छानपैकी क्रिकेटचं ग्राउंड बनवलं. त्याच्यावर आता उल्वा लीग काय तुमचं असते ना, मला वाटते बाई निर्ली उल्वा लीगचे सामने झाले सर्व सेक्टर्स, सेक्टर 1-2 मोराव्याचा असेल किंवा 24-25 वहालचं असेल किंवा बामंडळीचं, गव्हांचं, 8-9 कोपरचं, हे सगळ्यामध्ये उल्वा लीगच्या सगळे मोठमोठे सामने भरले. त्याच्या साईडला तुम्ही जशी झाडं लावली ती अशी झाडं पण लावली, म्हणजे त्या बाउंड्रीच्या पलीकडं तुमची 55 ह्याच्यापासून 55 मीटर इकडं 55 मीटर चारी बाजूला अशी सोडून त्याच्यानंतर 20 फूट जागा सोडून मग झाडं लावली. 10-10 लाईन्याच लावल्या जा, कधी गेलात तुम्ही खेळायला गेला असेल तिथं तर त्यांना माहीत पडेल. ते शिवाजीनगरला तिथं पुलाजवळ तिथं आपण ग्राउंड बनवलं, अगदी अनधिकृत ग्राउंड. खाडीवरचं ग्राउंड ओळख नाही, शिवाजीनगरचं ग्राउंड ओळख नाही, पण खेळायला मात्र उल्वा नोड सर्व कॉलनीमधली पोरं सगळीकडची तिथे येतात खेळतात. आपण गावकऱ्यांनी ताकद दाखवली, आपण लावली जिद्दी लागलो तर शिटको बिटको उडून जाईल, त्याला काही प्रश्न नाही. दिबा पाटील साहेबांनी जशातून आपलं काम केलं की आपल्या गावकऱ्यांना हद्दपार नेणार होते, कुठेतरी वसूल होते पण जागेवर आपण ठेवलं, तसंच हे कामसुद्धा आपल्याला करावं लागेल. वेळ पडली तर ह्या याच्यासाठी सुद्धा आपल्याला तसं जोर द्यावा लागेल. मला वाटते शिटकोचं आज तरी इथं काय आता तसं प्लॅनिंग काय दिसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जे काही प्लॅनिंग करायचं असेल ते आपण करायला पाहिजे आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित बनवावं लागणार आहे. आज मुलं खेळतात, धावपट्टी दिसते, पण त्याच्याबरोबर ना जरा थोडीशी अडचणी आहेत. पहिली आपण ही कॉमेंट्री बॉक्स त्यांचं दिसतं वाटतं, कॉमेंट्री बॉक्स आहे मुलांनीच बनवलं आहे आणि त्याच्या दृष्टीनं हे जरा थोडासा जो उंच असतं 1-3 फूट तर आणखीन जास्त चांगलं असं सर्वांना दिसलं असतं. तर ही कॉमेंट्री बॉक्स वगैरे बनवावं किंवा स्टेज कॉमेंट्री बॉक्स स्टेज बनवावी. मी माझ्याकडनं माझे 5 लाख रुपये या स्टेज आणि तुम्ही कशा अर्थीने कुठून कशा अर्थीने करायचं, म्हणजे युवकांनी करायचं, ग्रामपंचायतीने करायचं ते तुम्ही ठरवा. आता आमदार प्रशांत ठाकूर चेअरमन असताना, लोकेश चंद्र असताना एक पॉलिसी आपण फार अतिशय पाठीदांच्या लागलो होतो. लोकेश चंद्रांनी 10 वेळा सांगितलं मला का ही पॉलिसी जर काढली तर अडचणी ज्या घरांवर प्लॉट आहेत ते पाठीमा घेता येतील, पण अनेक लोक येतील का जिथं डेव्हलपमेंट नाही ते मागतील आणि मग आम्हाला जागा कमी पडेल. मी झाला ही अडचणच आहे का लोकांच्या घरावर तुम्ही प्लॉट टाकला आहे तो मूर्खपणा केला आहे, तर आमचे लोक काही जागा सोडणार नाही आणि त्याच्यामुळे हे प्लॉट बदलण्याची पॉलिसी झाली. तर त्यांना सांगितलं करंजळांना आता ही मैदान सोडू नका, कोणी बिल्डर आला तर जसं कोपरगावामध्ये आम्ही रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण लढलो आणि तो मैदान सोडवला, तशा प्रकारे त्या बिल्डरना त्यांच्याकडे जाऊ द्या. वा हे लोक आता सोडत नाही, त्यांचा खेळाचा मैदान तुम्ही गिलंकृत केला आहे आणि म्हणून
आपल्याला लढलं पाहिजे. आता अशा प्रकारे सगळ्या गावांमध्ये सुरुवात झाली पाहिजे. दुतुमकरांचं अभिनंदन करेल का तुम्ही शिकाटीनं रामचंद्र ठाकूर साहेब किंवा आमच्या सर्वांच्या पाठीमागे लागलात आणि आज आपण येऊ या मैदानाचं याच्यामध्ये आज हे करत असताना आपण नामकरण करत असताना हुतात्म्यांचं आपण नाव देत आहोत आणि खऱ्या अर्थानं हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं, वाया जाऊ द्यायचं नसतं. पण वाया जाऊ द्यायची ही जबाबदारी फक्त रामचंद्र ठाकूर यांचीच आहे किंवा त्यांच्यानंतर जी पिढी आमची आहे ती पिढी ती जबाबदारी तुमची पण आहे. कधीतरी सगळे आम्ही आलो तर आम्ही जाणार आहोत, पण तुम्ही जर लढत नाही बसलं तर कुणालाही काय मिळणार नाही. आणि आज जर मैदान आपण वाचवली नाही तर पुढं आपल्याला पुढचे जे युवक आहेत ते आपल्याला माफ करणार नाही, पुढची पिढी माफ करणार नाही. मग सर्वांनी हे पक्षांचा पंथाचा सर्व जो विचार असेल तो बाजूला ठेवला पाहिजे, त्या चपला बाजूला ठेवल्या पाहिजे. आणि आपण स्थानिक आहोत, आपला अधिकार आहे, आपल्या युवकांसाठी मैदानं पाहिजे, आपल्या मैदानासाठी महिलांसाठी बाबा त्याच्यामध्ये सभागृह पाहिजे, ऑफिस पाहिजे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नागरी सुविधांच्या त्या पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. पुन्हा एकदा मी याच्यामध्ये हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचं जे नाव दिलं त्याच्याबद्दल सरपंच मॅडम त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व पक्षांचे नेते मंडळी एकत्र येऊन आपण केलं. तसेच तुमच्या आता जसा हुतात्म्याचा वारसा आहे कावीलवाल्यांचंसुद्धा फार मोठं नाव तुमच्याकडे आहे, त्यांचंसुद्धा उचित नाव तुम्ही करावं असं आम्हाला वाटतं आहे. कारण तुम्ही हे नाव महाराष्ट्राच्या नव्हे भारत देशाच्या नकाशावर आलं त्याच्यामध्ये सुद्धा कावीलवाल्यांचं फार योगदान आहे. ते सभापतीसुद्धा राहून गेले आहेत, तर त्यांच्यासुद्धा नावाचा दुसऱ्या कुठे ठिकाणी विचार तुम्ही करावा अशी मी विनंती करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.